कणकवली नगरपंचायतीच्या महासंग्रामात सेना भाजपची 15 जागांवर युती झाली असून 4 जागांवर मैत्रीपूर्व लढत होत आहे. कणकवलीच्या स्वयंभू मंदिरात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांच्यासह युतीच्या सर्व उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला. कणकवली निवडणुकीच्या महासंग्रामात आज सेना भाजपा युतीच्या संयुक्त प्रचाराचा नारळ इथं स्वयंभू मंदिरात फोडण्यात आलेला आपल्यासोबत आहेत. सेना भाजपा युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेशजी पारकर, संदेशजी काय सांगाल स्वयंभूकडे, आपण नेमकं काय सगळं मागितलेलं, शहर विकासासाठी तुम्ही कशाप्रकारे कौल मागितलं? या ठिकाणी आम्ही या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहोत. भाजप शिवसेनेची युती या शहरामध्ये आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला भरघोस मतांनी जनतेनं निवडून द्यावं आणि स्वयंभूचा आशीर्वाद त्या ठिकाणी आम्हाला राहावा अशा प्रकारची प्रार्थना स्वयंभूकडे त्या ठिकाणी केली. त्याचबरोबर 17 च्या 17 नगरसेवक हे भाजपा शिवसेनेच्या युतीचे निवडून यावेत अशा प्रकारची सुद्धा प्रार्थना स्वयंभूच्या चरणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे. खरं तर या शहराच्या निवडणुकीचा जो आमचा मुद्दा आहे हा विकासाचा मुद्दा आहे आणि म्हणून येत्या 5 वर्षात या शहराचा विकासाच्या माध्यमातून कायापालट केला जाईल. या जिल्ह्यातलं एक आदर्श शहर बनवण्याचा प्रयत्न आमचा या सगळ्या निवडणुकीच्या सत्ता हातात घेतल्याच्या नंतरचा त्या ठिकाणी राहील आणि म्हणून जनतेनं त्या ठिकाणी पूर्ण असं बहुमत, पूर्ण असा पाठिंबा, जनतेनं आशीर्वाद आम्हाला त्या ठिकाणी द्यावेत अशी अपेक्षा या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो. आणि खरं तर या सगळ्या प्रचाराला आम्ही त्या ठिकाणी वेग घेतलेला. आज काल सगळी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली. सर्व इच्छुक उमेदवार आणि अपक्ष किंवा इतर बंडखोर उमेदवारांनी त्या ठिकाणी सगळे आपापले अर्ज मागे घेतलेले आहेत आणि आता एक स्पष्ट चित्र जनतेच्या समोर निर्माण झालेलं आहे आणि म्हणून सगळ्या उमेदवार घेऊन जवळजवळ 21 उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते. 5 शिवसेना दिलेले सीट, 8 भाजपला आणि उर्वरित 4 मैत्रीपूर्ण लढतीतले 21 च्या 21 उमेदवार आज या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो आणि सगळ्यांनी एकत्रितपणे सांघिकपणे आमदार वैभव नाईक शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सुशांतजी आहेत आणि आम्ही सगळे अतुलजी रावराणे आहेत, प्रमोदजी जटार आहेत, रवींद्रजी चव्हाण आहेत, यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपण एकत्रितपणे सांघिकपणे निवडणूक लढवतोय आणि मला विश्वास आहे की मोठ्या मतदिक्याने आम्ही या सगळ्याच्या सगळ्या जागांवर यश मिळू. नगराध्यक्षसुद्धा भरघोस मताने त्या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादावर निवडून येईल. जवळपास 17 जागांवरती सेना भाजपा युतीची, 8 जागांवरती भाजपा निवडणूक लढवते, तर 5 जागांवरती सेना निवडणूक लढवते आणि 4 ठिकाणी आपली मैत्रीपूर्ण लढत जी आहे ती होते. 17 आणि 4 21 उमेदवारांचा आज संयुक्त प्रचार चालला इथं फोडलेला आहे. आपल्यासोबत आहेत भाजपाचे नेते अतुल रावराणे. अतुलजी, आपल्यावरती पूर्णपणे ह्या निवडणुकीची जबाबदारी असणाऱ्या प्रचाराची धुरा आपण कशाप्रकारे संपवते आणि कशाप्रकारे तुम्हाला मतदारांचा रिस्पॉन्स मिळतो? स्वयंभू महादेवाच्या आशीर्वादाने आज सर्वच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजय होतील असे मी कणकवलीकरांचाही आशीर्वाद आहे अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि आजपर्यंत म्हणजे प्रचाराची जी रणधूम ज्यावेळेला फॉर्म भरला त्यापासून आजपर्यंत नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणजे संदेश पारकर हे जिंकल्यातच जमा आहेत. त्यांच्याबद्दल कणकवलीकरांनी स्वतःच जाहीर केलेलं आहे की ते आमचे नगराध्यक्ष झालेत. आता जे आम्ही लढतो आहे ते बाकीच्या 17 उमेदवारांसाठी लढतो आहे. प्रचार जे काही करतोय ते आम्ही 17 उमेदवारांसाठी करतोय आणि आमचे शिवसेना भाजपचे 17 च्या 17 उमेदवार हे कणकवलीकर सर्व नागरिक अतिशय सुज्ञ आहेत आणि ते भरघोस मताने विजय करून देतील. कारण आजपर्यंत संदेश पारकरांनी, कन्हैया पारकरांनी, आमदार वैभव नाईकांनी, सुशांत नाईक या सर्वांनी या कणकवलीचा विकासासाठी, कणकवलीच्या जनतेसाठी, प्रत्येकाच्या अडीनडचीला, प्रत्येकाच्या सुखादुःखात त्यांनी जे काही सहकार्य केलं असेल किंवा त्यांच्या प्रत्येकाच्या बरोबर जे त्यांनी आपले मैत्रीपूर्ण संबंध जपलेत ते सर्व कणकवलीकरांच्या लक्षात आहेत आणि त्याचं ते मतांमध्ये रूपांतर करतील आणि भरघोस मताने विजय करतील. कोणाच्याही भूलथापांना, कोणाच्या आमिषाला ते बळी पडणार नाहीत. आता रुंदमळीमध्ये आता बरेच प्रकार चालू आहेत. कोण बँकेकडनं दबाव टाकतं आहे, कोण नोकऱ्यांची आमिषं दाखवत आहे, कोण हॉस्पिटलला देतं आहे, कोण मेडिकल कॉलेजमध्ये सांगत आहेत. आता ही आमिषं अशी देतच राहणार पण जनता अतिशय शुद्ध आहे. गेली 20 वर्ष ती हे सगळे प्रकार बघते आणि कणकवलीकरांनी कधीच अशा आमिषाला आजपर्यंत बळी पडले नाही आणि ह्याच्याही पुढे बळी पडणार नाही एवढा मला विश्वास आहे. आणि कणकवलीकर योग्य तो निर्णय देतील, संदेश पारकरांना आणि त्याच्या सर्व टीमला भरघोस मताने विजय करतील अशी मी मला आशा आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे हुकमी एका ज्यांना म्हटलं तर असे सुशांत नाईक आहेत. सुशांतजी, काय सांगाल सर्व आज संयुक्त प्रचाराचा शुभारंभ जो आहे तो आज स्वयंमंदिरात केलेला आहे, कसा रिस्पॉन्स आहे, काय मिळतो प्रचार तुम्हाला मतदारांचा?
स्वयंभू रवणनाथाच्या नतमस्तक होऊन खरोखरच चांगला रिस्पॉन्स आम्हाला या जनतेचा मिळत आहे. कणकवली शहरातला आम्ही ज्या दिवशीपासून फिरत आहोत, म्हणजे पहिला आमची एक प्रचार फेरी जवळजवळ पूर्ण झालेली आहे, सगळ्याच उमेदवारांची प्रचार फेरी पूर्ण झालेली आहे, आणि त्या निमित्ताने आम्ही फिरताना चांगला नागरिकांचा रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. खूप चांगल्या प्रकारची कामं या शहरामध्ये झालेली आहेत, आणि प्रथमतः जेव्हा संदेश पारकर नगराध्यक्ष होते त्यावेळी सुद्धा कामं झालेली आहेत, त्यामुळे आमचे वैयक्तिक संबंध आणि सगळ्या विकास कामांच्या जोरावरती खासदार विनायकजी राऊत असतील, वैभव नाईक असतील किंवा प्रमोदजी जठार असतील आणि संदेश पारकर यांची सर्व टीम असेल, यांनी चांगला आम्हाला चांगला प्रकारचा रिस्पॉन्स आम्हाला नागरिकांचा मिळत आहे. एकंदर संदेश पारकर हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असल्यामुळे कार्यकर्त्यांसहित मतदारांमध्ये सुद्धा अनोखा उत्सव पाहायला मिळतो, आणि निश्चितच स्वयंभूच्या आशीर्वादाने ही निवडणूक सेना भाजपा युती जिंकेल असा विश्वास सर्वच सेना भाजपा युतीच्या उमेदवारांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन गिरीश सावंतसह राजन चव्हाण, सिंधुदुर्ग, कणकवली.